श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये तुळशीच्या काड्यांचा एक अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. यामध्ये तुळशीच्या वाळलेल्या काड्या ज्या आहेत त्या आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत. या काड्या ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही. घरामध्ये पैसा जो आहे तो कधीही कमी पडणार नाही, एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीची पूजा केली जाते. ज्या घरामध्ये तुळशी असते तिथे लक्ष्मी असते अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. ज्यांच्या घरी तुळस राहते त्या घरावरती विष्णूंची कृपा सदैव राहते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून सुद्धा तुळशीला ओळखले जाते. सामान्य सर्दी कफ पासून मुक्त होण्यासाठी तुळशीची मदत होते आणि वास्तुशास्त्रामध्ये तर या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. घरच्या तुळशीला नियमित पाणी देणे आणि पूजेसाठी तुळशीचे पान तोडणे ही फार जुनी संस्कृती आहे. प्रत्येकाच्या अंगणामध्ये आपल्याला तुळस पाहायला मिळते. अंगण नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीमध्ये तुळशीचं रोप लावलेलं असतं. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुख समृद्धी येते. सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही. जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुळशीचे रोप हे देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे. म्हणूनच घरात कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे नक्कीच असावे. ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच, त्यासोबतच आपल्याला काही संकेतही देत असते. हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात, कारण तुळशीचे रोप वातावरणामध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेते आणि येणारे संकट आधीच माहिती होतात व आपल्याला विविध रूपामध्ये ते संकेत देतात. घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते. काही वेळा तुम्ही बघितले असेलच, तुळशीचे रोप हे अचानकच सुकते. आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहेत की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू द्यायचे नाही. तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये खूप आनंद येणार आहे. तुमचा व्यापार आणखीन वाढणार आहे. तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देत असते. आपण बऱ्याचदा असं बघतो की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात. याचा अर्थ असा होतो की कोणती बाहेरची व्यक्ती तुमच्या घरामध्ये विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. अशी ही बहुगुणी तुळस ही आपल्या घराच्या अंगणामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर असायलाच हवी. आपल्या घरामध्ये येणाऱ्या नकारात्मक शक्ती, वाईट संकट, विघ्न यांना ती स्वतःमध्ये सामावून घेते आणि बऱ्याचदा तुळस नकारात्मकता खेचून घेतल्यामुळे सुकायला लागते. तर अशी सुकलेली किंवा वाळलेली तुळस आपण घरामध्ये ठेवत नाही. तिला आपण काढून टाकतो आणि तिला कुठेतरी आपण टाकून देतो. पण ही चूक आपल्याला करायची नाही. तुळशीच्या सुकलेल्या काड्या किंवा वाळलेल्या काड्यांपासून अतिशय प्रभावी आपल्याला उपाय करायचा आहे. जर तुमची तुळस सुकलेली नसेल, वरच्या वरच्या काड्या सुकलेल्या असतील तर त्या काड्यांपासूनही तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, तुमची पूर्ण तुळस सुकलेली असेल तर अशा वेळेस काय करायचं, त्याच्या थोड्याशा काड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्या छान उन्हामध्ये आपल्याला सुकवायच्या आहेत. छान कडक उन्हात सुकल्यानंतर मग आपल्याला त्याची पावडर तयार करायची आहे. तर ती पावडर तुम्ही कुठून तयार करू शकता किंवा मिक्सरमधून बारीक करू शकता. बारीक केल्यानंतर मग आपल्याला गाळणीने छान गाळून घ्यायचं, म्हणजे फाईन पावडर त्याची आपल्याला मिळेल.
आणि त्यानंतर या पावडरचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर बघा, श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय असलेली तुळस या काड्यांपासून आपण हे पावडर बनवलेलं आहे. तर बघा, ज्यावेळेस असं वाटलं की तुमची तुळस आता सुकायला लागलेली आहे, तर तिच्या वरच्या वरच्या काड्या तोडून घ्यायच्या आणि या काड्या सुकून आपल्याला अशाच प्रकारे प्रत्येक वेळी त्याचं पावडर बनवायचं आहे. ज्याप्रमाणे ताजी टवटवीत तुळस जी आहे घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता आणते, तर तुळशीच्या सुकलेल्या वाळलेल्या काड्या देखील आपल्याला या उपयोगात आणता येतात, यापासून आपल्याला उपाय करता येतात. कारण तुळशीला हरिप्रिया म्हणतात. श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीच्या सुकलेल्या काड्यांपासून आपण हे पावडर बनवलं तर त्यांची कृपादृष्टी राहते, सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तो कसा? तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असलेल्या देवी देवतांचं रोजच्या रोज आपल्याकडून नित्य पूजन व्हायला हवं. आता काही आकस्मिक अडचण असेल, मासिक धर्म असेल, सुतक वगैरे असेल, तर अशा वेळेस ती सेवा आपल्याकडून घडत नाही. पण इतर वेळेस नित्यनियमाने त्यांची पूजा ही व्हायलाच हवी, ज्यामध्ये सगळ्यात आधी देवांना आंघोळ, त्यानंतर त्यांचं पंचोपचार पूजन, नैवेद्य वगैरे अर्पण करून धूप दीप आरती वगैरे आपण करत असतो. तर ज्यावेळेस आपण देवांना आंघोळ घालतो, देवांना आंघोळ घातल्यानंतर सर्व पुरुष देवतांना आपण अष्टगंध लावत असतो. तर हे अष्टगंध किंवा चंदन तुम्ही जे काही देवांना लावता त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं तुळशीचं पावडर जे आपण तयार केलेलं आहे ते मिक्स करून त्याचा टिळा आपल्याला देवांना लावायचा आहे. यामुळे साक्षात श्रीहरी श्री विष्णू प्रसन्न होतील, कारण तुळशीला हरिप्रिया म्हणतात. या सुकलेल्या वाळलेल्या काड्यांपासून बनवलेलं हे पावडर श्रीहरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आपल्या देव्हाऱ्यात असलेली विठूमाऊली असतील, आपले महाराज असतील, त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती, हे सर्व श्रीहरी श्री विष्णूंची रूपं आहेत. या देवांना ज्यावेळेस आपण अष्टगंध किंवा चंदन लावणार असू त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये थोडंसं तुळशीचं पावडर मिक्स करायचं आहे आणि यांनी देवांना टिळा लावायचा आहे. पण चुकूनही महादेव आणि गणपतींना या तुळशीच्या पावडरनी आपल्याला टिळा लावायचा नाही, कारण तुळस जी आहे ती आपण कधीही महादेवांना आणि गणपतींना अर्पण करत नाही. यासोबतच आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार आहोत अशा वेळेस सुद्धा आपल्याला हे तुळशीच्या काड्यांपासून बनवलेलं पावडर कपाळी लावायचं आहे. थोडंसं चंदनामध्ये किंवा अष्टगंधामध्ये मिक्स करून हे पावडर तुम्ही तुमच्या कपाळी लावून घराबाहेर पडला तर तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही, वाईट शक्ती नकारात्मक शक्ती तुमच्या अवतीभोवती फिरकणार सुद्धा नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची कधीही टंचाई भासणार नाही, कारण हे जे पावडर आहे श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय आहे. यामुळे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचे कृपाशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि तुमच्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासणार नाही, एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की तुळस ही सुकायला लागलेली आहे त्यावेळेस तुळशीच्या काड्यांपासून हा उपाय करायला विसरू नका. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.